आपण आयुष्यात काय करायचं ठरवलं होतं आणि हे काय करतोय? चायला छान कविता लिहायचो, नाटकातून अभिनय करायचो, तर ते सगळं सोडून या जंजाळात येऊन पडलो. खरं तर पोटा पाण्यासाठी नोकरी करता करता आपण त्यावरच कॉन्सन्ट्रेशन करायला हवं होतं, पण आपण झक मारली, लग्न केलं, त्याला तिथे सगळं संपलं. दिवसेंदिवस गरजा वाढत गेल्या किंवा आपण त्या वाढवत नेल्या. आता मरा, गरजा वाढवा आणि त्या पुऱ्या करण्यासाठी ढिगभर पैसा कमवा आणि एक दिवस मरून जा. मुलगा सायकलसाठी हट्ट करतोय, ते पैसे कसे मॅनेज करायचे? Thank you.
काय? अरे हां, दारूचा खर्च लिहायचा राहिला ना. खर्च कमी आणि पगार जास्त असेल असा दिवस कधीच उजाडणार नाहीये का आपल्या आयुष्यात? भाड्याच्या घरात तरी किती दिवस राहणार? स्वतःचं घर घ्यायला हवं, मुलाच्याही भविष्याचा विचार करायला हवा ना. तो आता मोठा होतोय, भरपूर पैसा कमवायला हवा. एखादा साईड बिझनेस सुरू करायचा का? अरे काय शेरिया, कधीपासून फोन करतोय मी तुला, तू फोन का नाही उचलत आहेस? काय बोलतो? प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येणारी लोकल 8:53 दादर करीता 12 डब्याची धीमी. चायला सगळी गंमतच आहे. दिवसेंदिवस श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेत आणि गरीब आणखी गरीब. कॉलेजला असताना परीक्षेतल्या मार्कांसाठी काल मार्क्स वाचायचो तेव्हा कळला नाही, पण आता समजतोय हळूहळू. अरे हा अजून इथेच आहे का? कोणाचा कोण असेल हा? इथलाच असेल की बाहेरून कुठून आलेला? याला महिन्याकाठी मिळणारा पगार आणि खर्चाचा ताळमेळ घालताना माझा जीव मेटाकुटीला येतो. बायका पोरांना सोडून दूर कुठेतरी पळून जावं असं वाटतं, आत्महत्या करावीशी वाटते. आणि अंगात अजिबात त्राण नसलेला भिकारी कशाला जगतोय? जिवंत राहून हा काय शेट्ट उपटणार आहे? हा मरत का नाही, किंवा ह्याला कुणीतरी मारत का नाही? बापरे, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आने वाली लोकल 9:09 की छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के लिए 12 डिब्बों की तेज लोकल है. ये लोकल थाने तक सभी स्थानों पर रुकेगी. आगे विक्रोली घाटकों पर कुरला दादर भाईखला स्टेशन पर रुकेगी. 9:09 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी 12 डब्याची जलद लोकल. Thank you.
हो ग ओमकार गेला का शाळेत? हो गेला, तुम्ही आटपा पटापट। म्युनिसिपालिटीला किंवा एखाद्या एनजीओला फोन करून सांगावं का या भिकाऱ्याबद्दल? पण ते तरी काय करणार, सरकारने किंवा एनजीओने भिकाऱ्यांचा प्रश्न सोडवला असता तर शहरात एकही भिकारी दिसला नसता। सरकार हातवर करणार आणि एनजीओ आपल्या स्वार्थासाठी असल्या भिकाऱ्यांचा वापर करणार। आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे, आपल्यालाच यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 9:01 ते त्वराला जाणारी 12 डब्याची धीमी लोकल आहे। या माणसानं पोटासाठी स्वीकारलेलं हे भिकारडेपण संपवायला हवं। माणूस असा गलित गात्र गटारातल्या किड्यासारखा वळवळणारा मला बघवत नाही। हा मरत का नाही किंवा याला कोणी मारत का नाही, हा मेला पाहिजे, याला कोणीतरी ठार मारलं पाहिजे। कदाचित तोही याचीच वाट बघत असेल। तर बसल्या जागी दारू, विड्या, अन्न, अंग झाकायला कपडे, सगळंच आयतं मिळतंय याला। आणि मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मरमर मरतोय तरी पगाराची आणि खर्चाची सांगड घालताना नाकीनव येत आहेत माझ्या। स्मार्ट सिटीत या असल्या आयतोबा कामचुकार माणसांना काहीच स्थान नसायला पाहिजे। हे असले गलित गात्र लाचार भिकारडे नकोच स्मार्ट सिटीत। स्मार्ट सिटी कशी स्वच्छ सुंदर नीटनेटकी श्रीमंत दिसली पाहिजे, ही घाण साफ केलीच पाहिजे। या असल्या लोकांना ठारच मारलं पाहिजे, काही उपयोग नाही आहे यांचा। ही असली भिकारडी लोक म्हणजे स्मार्ट सिटीला जडलेला क्षयरोग, त्याचा नायनाट झालाच पाहिजे। ओडा विड्या ओडा। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता 12 डब्याची जलद लोकल आहे। ही लोकल ठाण्यापर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल। पुढे विक्रोली, मजा आहे का तुझी, दादर, भायखला बॉसला फोन करूया। लोकल हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस के लिए। हाँ हॅलो सर, मला सुट्टी हवी आहे। बायकोची तब्येत बरी नाही आहे सर। आईला फोन कट केला सर? सर म्हटलं तर डोक्यावरच चढायला लागलाय। वेट बिगार आहे काय मी काय झालं जगणे? भोसड्यात गेला, जातच नाही मी कामावर। नोकरी सुटली तर सुटली, दुसरी बघता येईल।
उंदीर मारण्याचं औषध विकणारा कुठेतरी सापडायला हवा, म्हणजे स्वस्तात काम होऊन जाईल. नाही सापडलं तर झुरळ ढेकून मारण्याचं औषध मिळतंच की दुकानात, ते घेऊ. नाही पण नको, त्याचा त्याला वास यायचा आणि तो अन्न खायचा नाही. उंदीर मारण्याचं औषधच बरोबर आहे, त्याला स्मेलही नसतो फारसा. उद्याच्या उद्या त्याला विष मिसळलेलं अन्न देऊन टाकू. हे असल्या भिकारड्या लाचार जीवनातून त्याला मुक्त करू. तो कुठे औषधवाला सापडतोय का बघूया. भाई चुहा मारने का दवाई है ना? कितना? 50 रुपया. अठारह सौ 1897 में भारत के पूर्व से पश्चिम तक और उत्तर से दक्षिण तक ब्रिटिश हुकूमत अपने पैर जमा चुकी थी. भारत की एक सरहद अफगानिस्तान से जुड़ी थी, जहां पर अमीर की सल्तनत थी, जिसने ब्रितानी हुकूमत से समझौता कर लिया था. लेकिन अफगानिस्तान की उस सरहद पर कई कबीले ऐसे भी थे, एक स्टॉल, जो ना उस समझौते से राजी थे और ना ही उन पर अमीर का जोर चलता था. ये कबीले सरहद पार से आकर भारत की धरती पर अक्सर हमले करते थे. उन्हें रोकने के लिए समना घाटी, फोर्ट गुलिस्तान और फोर्ट लॉकहार्ट पर यांना देशप्रेम दाखवण्याचे करोडो रुपये मिळतात आणि आम्हाला गोळ्या. एवढं प्रेम होत तर कॅनडाचं नागरिकत्व कशाला घेतलंस? गमतच आहे सगळी. पहना है मैंने
मेरा खली बली हो गया है, दिल दुनिया से मेरा खली बली हो गया है। हाँ हेलो, माझा व्हॉट्सअप मिळाला का तुला? नाही अगं, मी अर्ध्यातूनच उठलो। हो ना, निघालीस की कॉल कर। हां शिर्या, कुठे आहेस? किती वाजता निघणार आहेस? काय नाही रे, बायकोची तब्येत बरी नाही। बॉस काय बोलला काय रे माझ्याबद्दल? आहे तिथे? बरं चल, ठेवतो मग। हां बरं, निघालास की कॉल कर मला। चल। हाँ बोल, हाँ बोल, पटापट बोल। चल, ऑल आउट संपलं? ओंकार आला का शाळेतून? काय हवं? थर्मोकॉल, पुट्टा, कार्ड पेपर, गद्याच्या गांडीचे प्रोजेक्ट बनवता काय? त्यापेक्षा मुलांना शाळेतून काढून टाकलेलं बरं। घासतेस काय हिजड्या हरकी? बोल पटापटा बोल, काय पाहिजे ते बोल। ए ते पॅडबिड मी काय आणणार नाही आहे, तू जा मेडिकलमध्ये आणि घेऊन ये। चल। हां ते देवाऱ्यात पैसे ठेवलेत बघ। अगं काही नाही, पाप बीप लागत जाते, पैसे देवाऱ्यात ठेवलेत ते घ्या आणि जा। अजून काय हवंय ते पटापट बोल ना, जरा बोल ना पटापट। देवाऱ्यातला बल्ब पण गेला? चल ठेवतो, चल। काय गं, कुठे आहेस अजून? अगं तू तिथली एम्प्लॉई आहेस की वेडबिगार? हे बघ, मी ठाण्यात थांबलोय आणि आज मला तू ठाण्यात भेट। हे बघ, ते मला काय सांगू नकोस, नवऱ्याला सांग उद्या शॉपिंग करूया म्हणून। हे बघ, मला काही कारणं नको सांगू, मला तू आज भेट ठाण्यात, मी ठाण्यात थांबलोय आज। हां मी थांबलोय।
हाँ हॅलो, हाँ येतोय ग. बरं ऐक ना, अंड्याची भुर्जी बनव ना. अरे कसले मंगळवार शुक्रवार शनिवार पाळता रे, काय नाही होत. चल हे बघ अंड्याची भुर्जी बनव, नाहीतर ते मगाशी सांगितलंस ना थर्माकॉल ऑल आउट आणि हे ते, मी काय आणणार नाही आहे. मग बस बोंबलत. हां बनव चल. हां चल येतो चल. प्या विडी प्या, दारू प्या, करा मज्जा, खा खा चायनीज खा चायनीज खा. द्या उद्या मुक्ती, हा उद्या मुक्ती तुम्हाला. गुड नाईट, गुड नाईट. Sweet dream. I love you. I love you. I love you. Thank you.
बदलात का? हो ग, तब्येत काय ग? भुर्जी चपाती. खा भुर्जी चपाती, खा आणि मुक्ती मिळवा. इतनी तेजी से कैसे बनेगी? तेज 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 ये हाथ चलाए, तेज 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 ये हाथ निकाले, तेज 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 सब कुछ करे. ये लो बिरयानी. बड़ी तेजी से बनाए, दाग भी निकलेंगे तेजी से. नया सर्फ एक्सेल, 100% मुश्किल दाग निकाले ज्यादा तेज. सर्फ एक्सेल. जितना हमारे भीतर एक बड़प्पन आने लगता है, तो अपने आप आपकी जो ये छोटी मन छोटी छोटी बातों में आप जो पड़ जाते हैं, वो सब ऐसे हट जाते हैं. हा? नहीं तो किसी ने कोई बात कह दी, किसी ने गाली दे दी, उसको मन में रखे आप. आओ झाली का तुम तैयारी हो झाली तक. और प्रॉमिस भी करते, मैं कभी भूलूंगा ही नहीं. इन्होंने ऐसा बोला जैसे आपने कोई बड़ी प्रतिज्ञा ली, मैं कभी नहीं भूलूंगा. मत बोलो भाई, कौन नुकसान झेलता है इससे? अब नुकसान झेलने का भी हम गर्व करते हैं. ये बेवकूफी ओमकार गेला का ग शाळेत? हो गेला, तुम्ही आवरा पटापट. अलग अलग लोगों के अलग अलग तरीका है बोलने की, व्यवहार करने की, अभिव्यक्त करने की तरीका अलग अलग है. ये मत मानना किसी के दिल में प्रेम नहीं है. मेंदू कवटीतला, मेंदू गुडघ्यातला, मेंदू राज मम 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 माझ 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 असेल. मला विरोध कराल तर नाहक मराल, माझ्या बरोबर राहाल तर देशभक्त ठराल. कवटीतला मेंदू गुडघ्यातला मेंदू, मेंदूची कवटी गुडघ्याचा मेंदू, मेंदू गुडघा गुडघा मेंदू, मेंदू कवटी कवटी मेंदू. मेंदू माझ्याच मालकीचे. मी देव, मी गॉड, मीच खुदा आणि मीच प्रेषित.
मीच तुमचा मालक आणि मीच तुमचा एकमेव हुकुमशहा. माझं ऐकेल त्याला गोड गोड लेमलेच्या गोळ्या, ऐकलं नाही तर ठाय ठाय बंदुकीच्या गोळ्या. असा खच पाडेल मीच तुमचा हुकुमशहा होईन. आई मला छोटीशी बंदूक दे ना. हिटलर मी होईन, तैमूर मी होईन, गझनी मी होईन, शत्रूंना मारीन. टो टो टो. काय बडबडत असतोस रे दिवसभर? पैसे पैसे नाही मिळणार. खाणार का? बुर्जी चपाती आहे, खाशील? खास तुझ्यासाठी आहे. हे बघ अख्खी संपव अख्खी. हा चल. कोण विकार चोट? आई मला छोटीशी मोटारा देना, मोटारा घेईन, शत्रूंवर चढवीन, माणसं मी मारीन. पा पा पा. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलंच आहे, हे शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, वासांसी जीर्णाने. फाटक्या तुटक्या जीर्ण शरीराचा त्याग करून आत्मा सतत नवीन शरीर धारण करत असतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 की लोकल 9:01 की टिटवाला जाने वाली 12 डिब्बों की धीमी लोकल है. खरं तर त्या भिकाऱ्याला मी मुक्तीच दिली. त्याचं रोगट जर्जर शरीर सोडून तो आता पुन्हा नव्याने जन्मेल. पानगळीनंतर वसंत बहरतो, झाडांना नवी पालवी फुटते, मग पुन्हा पानगळ, पुन्हा वसंत, पुन्हा पानगळ, पुन्हा वसंत. हाच नियम आहे ना निसर्गाचा. निसर्ग नियमाप्रमाणे हे चक्र चालूच राहत.
मी काही चुकीचं केलेलं नाहीये. अरे पण सिद्धार्थ, निसर्ग नियमाप्रमाणे त्या भिकाऱ्याचा मृत्यू झाला असता तर गोष्ट वेगळी होती ना. तुला कोणी हक्क दिला निसर्गाच्या नियमाविरोधात उभं ठाकून एखाद्याला संपवून टाकण्याचा? तू खुणी आहेस सिद्धार्थ, तू खुणी आहेस. तू खुणी आहेस सिद्धार्थ. तू दिलेल्या विषामुळे जर तो भिकारी मेला ना तर त्याचं भूत आयुष्यभर तुझ्या मानगुटीवर बसेल. उठ सिद्धार्थ, त्याला वाचव. कदाचित अजून त्याने ती बुर्जी चपाती खाल्ली नसेल किंवा खायला घेतली असेल तर. सिद्धार्थ उठ अरे, त्याला वाचव. त्यानं तुझं काय घोडं मारलंय? हिसकावून घेतो तो चोर आणि मागतो तो भिकारी ना. मग सिद्धार्थ चोर बरा की भिकारी? अरे तो भिकारी आपल्या समोर हात पसरतो, तुम्ही द्या नाही तर नका देऊ, तो तुमच्या घरात घुसून तुम्हाला लुबाडत तर नाहीये ना. अरे तो भिकारी मरता कामा नये सिद्धार्थ, उठ, त्याला वाचवायला हवं. सिद्धार्थ उठ, त्याने अजून ती बुर्जी चपाती खाल्ली नसेल. उठ सिद्धार्थ उठ. अरे बापरे, बुर्जी चपाती खाऊ ना मेला की काय? नाही पण पिशवी तर जशीच्या तशीच आहे तिथे. काय झालं असेल याला? काही का होईना, पिशवी उचलायला हवी इथली. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येणारी लोकल 9:09 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता 12 डब्याची जलद लोकल आहे. ही लोकल ठाण्यापर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल. सिद्धार्थ रे, काय करायला निघाला होतास तू? खून करणार होतास तू, खून. तुझ्याशी काडी मात्र संबंध नसलेल्या माणसाला ठार मारणार होतास तू. तो भिकारी लाचार, आयतोबा, गटारात रेंगाळणारा किडा, मग तू तरी काय जगतोयस रे त्याच्यापेक्षा वेगळं? नोकरी करतोस पोटासाठी, कुटुंबासाठी पैसे कमवतोस, ते काय पाठीचा कानात ताट ठेवून स्वाभिमान सांभाळून? सिद्धार्थ लाचार तू पण आहेस. एका लाचाराला दुसऱ्या लाचाराला संपवून टाकण्याचा अधिकार दिला कोणी? तो बसल्या जागी दारू पितो, सिगारेटी ओढतो, जेवतो, त्याचा तुला राग आला होता का?
मग बसल्या जागी हे सगळं मिळवण्याची किंमत पण चुकवतो तो. तुझ्यासारखं चार भिंतीत बायका मुलांबरोबरचं सुरक्षित जगणं कुठे आहे त्याच्या वाट्याला? उघड्यावर भणंगासारखा अस्थिर जगत आलाय तो. वखवकलेपणा त्याच्याकडे होता तर त्याच्या दुप्पट तुझ्याकडे आहे ना रे. बायका पोरांच्या आवडीनिवडीला बगल देऊन रोजच्या रमचे पैसे बाजूला काढतोस ना तू? लग्नाच्या बायकोला साडी चोळी घेण्यापेक्षा लग्न झालेल्या मैत्रिणी बरोबर हॉटेलिंग करताना लाज नाही वाटत तुला? ज्यायला मुलांशी प्रतारणा, बायकोशी प्रतारणा, स्वतःशी प्रतारणा. खर तर ना विष कालवलेलं अन्न तू आधी खायला हवंस. आज तू त्या भिकाऱ्याला संपवायला निघालास, उद्या तुझ्या लाचारपणाचा दाखला देत तुझी बॉस मंडळी तुला संपवायला निघतील, आणि आणखी दुसरं कोणी त्यांना संपवायला निघेल. असे सगळेच ना एकमेकांच्या जीवावर उठणार असतील तर स्मार्ट सिटी कोणाच्या गांडीत घालायला निर्माण करायची आहे? दुसऱ्यांच्या नैतिकतेकडे बोट दाखवण्यापेक्षा सिद्धार्थ स्वतःच्या चौचालपणाला आवर घाल, नाहीतर मरून जा, ठार मरून जा तू.